हेलो फ्रेंड्स, मी आयुष फ्यूजन रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। तर इतक्या दिवस मी आणि माझी आई तुम्हाला रेसिपी दाखवत आहोत, तर आज थोडा चेंज आहे। आज मी माझ्या मामीच्या किचन मध्ये आलो आहे आणि आज माझी मामी तुम्हाला दोन रेसिपीज करून दाखवणार आहे। वेलकम मामी, फ्यूजन रेसिपी मध्ये तुझं स्वागत आहे। हाय, हॅलो फ्रेंड्स, मी आयुष मामी। मी आज तुम्हाला आयुषच्या आवडत्या दोन रेसिपी दाखवणार आहे, त्या अगदी झटपट होणार आहेत। रेसिपी स्टार्ट करायच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे काय होईल की तुम्ही आमचे नवीन नवीन व्हिडिओ मिस करणार नाही। आज आपण पाहणार आहोत पहिली रेसिपी, कांद्याची कोशिंबीर। त्यासाठी लागणार आहे साहित्य: दोन मीडियम साइजचे कांदे, थोडी कोथिंबीर, तवीपुरती साखर, तवीपुरते मीठ आणि दही। आता पहिल्यांदा आपण कांदा बारीक चिरून घेऊया। आता आपण हा कांदा थोडासा धुवून घेऊया, म्हणजे धुवून घेतल्यामुळे काय होतं, कांद्याची कडसरपणा कमी होतो आणि कोशिंबीर चवीला छान लागतो। पहिले आपण कांदा थोडा धुवून घेऊयात। धुवून घेतल्याने काय होते, कांद्याचा उग्रपणा कमी होतो आणि आपली कांद्याची कोशिंबीर ही चवीला खूप छान लागते। तुम्ही बघू शकता आता कांदा धुतलाय, तो कसा छान असा मोकळा झाला आहे त्याच्या पाकळ्या। आता आपण ते पाणी काढून घेऊया त्याच्यातलं। आता आपण थोडीशी कोथिंबीर छान बारीक चिरून घेऊयात। आता आपलं लागणारं सगळं साहित्य आपण एक एक करून मिक्स करून घेऊयात। कोथिंबीर टाकली आहे। आता आपण थोडीशी चवीला साखर टाकूयात, थोडे चवीपुरतं मीठ टाकूयात आणि कांदा कोशिंबीर मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लागणारं साहित्य म्हणजे दही। आणि खूप छान अशी टेस्ट येते त्या कोशिंबीरीला। आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात। खूप सोपी आणि एकदम खूप छान अशी लागणारी ही रेसिपी आहे। आता आपली कांदा कोशिंबीर तयार झालेली आहे आणि ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भाजी चपाती सोबत ऍज अ सॅलड म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया, ती सुद्धा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, कैरीचा चुंदा। कैरीच्या चुंद्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: एक कैरी, किसलेला गूळ किंवा फोडून घेतलेला, बाजारामध्ये गुळाची पावडरही मिळते, तुम्ही तीही वापरू शकता, चवीनुसार मीठ आणि कैरीच्या चुंद्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी लागणार थोडं तेल, मोहरी आणि तिखट। ही कैरी आपण छान धुवून आणि पुसून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यावरचं साल काढूयात। हे बघा, छान आपण आता कैरीचं साल काढून घेतलेलं आहे। शक्यतो काही जण कैरीचा चुंदा हा किसून करतात, पण मला बारीक बारीक पीसेस केलेलं कैरी जास्ती आवडते, म्हणून मी कैरीचे बारीक चॉप करणार आहे, तुकडे करणार आहे। कैरीच्या चुंद्याला आपण आता फोडणी देणार आहोत।
फोडणीसाठी आपण एक चमचा तेल घ्यायचा आहे, तेल टाकू द्यायचं आहे। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपण फक्त मोहरीची फोडणी देणार आहोत। मोहरी छान तडतडली पाहिजे। छान पैकी आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मी थोडं पाणी सुटतं त्याला। आणि थोडं तिखट तिखटही आपल्या चवीनुसार घ्या। छान मिक्स करून घेऊयात आपण आता। आता आपण हे सगळं छान शिजवून घेऊयात। एक 5 मिनिटाची त्याला आपण वाफ देऊन घेऊयात। ते मी झाकून ठेवणार आहे। आता 5 मिनिट आपण झाकून ठेवूया आणि मग आता आपण बघूया आपली पहिली शिजली आहे का। वा छान तिला वाफ आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत। गूळ टाकल्यावरती पण आपण अजून एक 5 मिनिट तिला वाफवून घेऊया आणि छान असं मिक्स करायचं आहे। आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार गूळ वाढवू किंवा कमी करू शकतो। आता आपण गूळ टाकला आहे। आता आपण एक 5 मिनिटाची परत वाफ देऊया। एकदम मस्त झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।